काल रात्रीपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून जे एक मॅसेज फिरत होता ते मॅसेज माझ्या नजरेस आला आणि महाराष्ट्रातून काही लोकांचे मला फोन आले. त्या मॅसेजमध्ये असं होता की पोहरादेवी येथील 3 ते 4 मंथ हे शिवबंधन बांधणार, परंतु हे खोटं आहे, ही एक अफवा आहे आणि हे खोडसाळ वृत्तीने काही लोकांनी हा मॅसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि असा मॅसेज टाकून जो समाजामध्ये राजकीय संभ्रम निर्माण केलेला आहे त्याविरुद्ध सायबर पोलीस मार्फत आम्ही कारवाईकरिता पोलीस अधीक्षक साहेब यांना आज भेटणार आहो आणि पत्रसुद्धा देणार आहो आणि त्यांच्याविरुद्ध कडक कारवाईची आम्ही मागणी करणार आहो. कारण पोहरादेवी हे धार्मिक स्थळ आहे आणि धर्मपीठावरून आम्ही असं कोणत्याही पक्षाचा शिवबंधन किंवा कोणत्याही पक्षाचा बंधन आम्ही बांधणार नाही किंवा समाजाला सांगणार नाही की तुम्ही या या पक्षाचा बंधन बांधा म्हणून. कारण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या पक्षाचा काम आवडतील, ज्या लोकांचा काम आवडतील, त्याच्यामागं हे लोक राहतील. समाजाचे नेते आहे संजय राठोड, मनोहर नाईक साहेब, निलय नाईक साहेब, हरिभाऊ आहे, राजेश राठोड आहे, असे सगळे लोक आहे ज्यांच्या ज्यांचे ज्यांचे काम राहतील चांगले त्यांचं ऐकून समाज काम करतील. तर आमचं या ठिकाणावरून आम्ही 50% 70% लोक शिवबंधन बांधणार हे आम्ही कोणाला सांगू शकणार नाही आणि हा आमचा अधिकारसुद्धा नाही. आम्ही धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहोत आणि असं कोणत्या तरी मंताचं जर वैयक्तिक असं काही असेल तर त्यांनी एकट्याच्या नावानं असं समोर येऊन हे करावं, इतर लोकाचं नाव याच्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न करू नये. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यांनी ही अफवा केलेली आहे त्यांनी आज संध्याकाळपर्यंत आम्हाला येऊन माफी मागावी, आम्ही त्याबद्दल विचार करू, अन्यथा कडक कारवाईची मागणी सायबरमार्फत आम्ही करणार आहोत. जय शिवालाल.